वाक्प्रचार या उपघटकावर बोर्डाच्या परीक्षेत विचारलेले काही प्रश्न आपण पाहूया. प्रश्न पहिला, पुढील वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य असलेली जोडी त्याचा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक एक, रुंजी घालणे भोवती फिरणे. पर्याय क्रमांक दोन, कोसळणे जोरात पडणे. पर्याय क्रमांक तीन, झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे. पर्याय क्रमांक चार, धूम ठोकणे पळून जाणे. तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे, ही अयोग्य जोडी आहे. पुढचा प्रश्न, अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा टिंब 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 टिंब. योग्य पर्याय वापरून वाक्य पूर्ण करा. पर्याय क्रमांक एक, श्री गणेशा करणे. पर्याय क्रमांक दोन, निगराणी करणे. पर्याय क्रमांक तीन, बंदोबस्त करणे. आणि पर्याय क्रमांक चार, फन्ना उडवणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, फन्ना उडवणे म्हणजे पूर्ण नासाडी करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वाक्प्रचार आणि त्यावर आधारित काही जे प्रश्न आहेत यांचा थोडक्यात सराव केला. पण या घटकाचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि या परीक्षेत खूप यश मिळवा. तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.